नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक तिसरा धार्मिक समन्वय या पाठामधील गुरु नानक यांच्याविषयी अभ्यास करणार आहोत गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या मक्केलाही ते गेले होते भक्ती भावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे म्हणून त्यांनी उपदेश केला शुद्ध आचरणावर भर दिला गुरु नानक यांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले आणि त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली गुरु नानक यांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक संत नामदेव संत कबीर यांच्या रचनांचा समावेश आहे गुरु नानक यांच्यानंतर शिखांचे नऊ गुरु झाले गुरु, गुरु।, गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंग यांच्या आज्ञेप्रमाणे साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले